संत शिरोमणी रोहिदास यांचा 646वा जयंती उत्सव हा रविवारी साजरा झाला. या उत्सवानिमित्त शेलगर येथे श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन उल्वे शहर गटे कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आलं होतं. या पूजेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत सत्यनारायणाचं दर्शन घेतलंय. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, उद्योजक रतन शेठ घरत, श्रीधर शेठ भगत, सुजाता पाटील, सुहास भगत, अवधेश महतो, कैलाश मिश्रा, युनियनचे अध्यक्ष जगजीवनराम राठोड, सरचिटणीस जयसिंग परमेश्वर, खजिनदार राजेश परमेश्वर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पूर्वीचे हे जे संत आहेत ते रविदास महाराज किंवा रविदास असुद्या हे आपल्या महाराष्ट्रापुरते नसून राष्ट्रीय स्तरावरचे संत आहेत. संत कबीरांचा आपण उल्लेख करतो तर त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या साथसाथ असं या रविदास महाराजांनी काम केलेलं आहे. कबीराचे दोहे आपण ऐकतो तशाच रविदास महाराजांनीसुद्धा जे त्यांचे श्लोक लिहिले आहेत, दोहे लिहिले आहेत, तर तेसुद्धा अतिशय समाजातला उच्चनीचपणा घालवण्याच्या दृष्टीने उपयोगी आहे. आणि ज्या वेळेला हे संत जे असतात हे संतसुद्धा संत जे होते आता त्यांचं तलवार नसतं, चाकू नसतो, कोयता नसतो आणि हे काय नसतं तुमचे रिव्हॉल्वर बंदूक पण नसतं, पण त्याच्या वाणीमध्ये ताकद जी आहे ती फार मोठी होती. आणि त्या वाणी म्हणजे आपलं त्यांचे अभंग, त्यांची जी केलेली रचना आहे ते फार मोठी होती. आणि त्यामुळं तुकाराम महाराज महाराष्ट्रातले, नामदेव महाराज महाराष्ट्रातले. नामदेवांनी जशी आपली मराठी पताका जी आहे ती पंजाबपर्यंत नेली, गुरुवाणीमधले जे शिखांचा धर्मग्रंथ आहे त्याच्यात झाला समावेश झाला, तसं ते रविदास महाराजांचं सुद्धा काम जे आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर सर्वत्र आहे, पंजाबी भाषेतसुद्धा ते उतरलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ते इतके चांगले संत समाजाच्या उद्धाराकरता भारतभर फिरलेत, त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा गेलेलं आहे. तो आदर्श घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्याच्यामुळं आपण कधी कुठलं चांगलं काम असेल तर कुणी घाबरू नये, त्याला कधी काय त्याच्या दृष्टीने साधारणतः जो असतो तो काही कुणी जरी असलं तरी शेवटी आपल्याला पाठिंबा त्यांना द्यावा लागतो. आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे. आज आपण इथे सर्वजण जमलेले आहोत संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्ताने. आता ही जयंती आपल्याकडे साजरी करण्याचं कारण एक आहे की आपल्याकडे चर्मकार समाज इथे उल्वा नोडमध्ये स्थायिक झालेला आहे आणि हा चर्मकार समाजाची जे संत होते संत रोहिदास महाराज यांची जयंती ते अतिशय उत्साहाने साजरे करतात. कारण संत रोहिदास महाराज हे यांनी सगळ्यांना समाजात एकत्रता कशी आणायची, समाज एकवटून कसा ठेवायचा, जातीय भेद कसा नष्ट करायचा हे शिकवण त्यांनी समाजाला दिलेली आहे आणि ह्या शिकवणीचं आजपर्यंत पूर्ण पालन ह्या समाजाची लोक करत आहेत आणि त्यामुळेच आज ते समाजात एक उच्च असा एक स्थान त्यांचं एक निर्माण झालेलं आहे. कुठेही ते मागासलेले राहिलेले नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं स्थान आपण एक विचार करून आपण त्यांची जयंती इथे साजरी करत आहोत.